सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, आता मी आरोग्य जागृतीचे श्री शेख अफसर यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी जो उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे, विशेषतः कॅन्सरच्या विषयी जनजागृती करणे आणि कॅन्सर हा रोग कशामुळे होतो, त्याच्यावरती उपचार काय काय आहेत, कोणत्या ठिकाणी चांगले उपचार होऊ शकतात, ही जी माहिती ते जनतेला आपल्या पेपरच्या माध्यमातून जे पुरवत आहे, ही अतिशय एक विशेष असे प्रक्रिया आहे आणि त्यांनी ही जी कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मी त्यांना त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना ह्यापुढे कुठल्याही प्रकारचे जरी असे कॅन्सरविषयी काही माहिती पाहिजे असेल किंवा कुठे कॅम्प्स घ्यायचे असतील तर कृपमयी हॉस्पिटल, मी स्वतः डॉक्टर विराज, आम्ही यासाठी तत्पर। सर, सध्याला कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले आहे, त्याचं नेमकं कारण काय असू? कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे एक आपली जी जीवनशैली जी आपली बदललेली आहे, विशेषतः आपला आहार, आपल्या सवयी, तंबाखू, गुटखा, दारू, स्मोकिंग, धूम्रपान करणे वगैरे, तर ह्या सगळ्या सवयीमुळे कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आणि ह्याला म्हणजे एक चांगला सकस आहार घेणे, या सगळ्या व्यसनापासून पूर्णपणे दूर राहणे हा एक मोठा त्याला प्रतिबंधक उपाय होऊ शकतो। तर सध्याला कॅन्सरच्या वाढते प्रमाण बघून शासनाने पण यावर खूप मस्त योजना काढलेली आहे, जसं कृपयामध्ये स्पेशली कॅन्सरवरती कार्य केले जातं, तर याबद्दल थोडंसं मार्गदर्शन आमच्या दर्शकांना दे। कॅन्सरवर सर्व जनतेला योग्य त्याच्यामध्ये किंवा माफक दरामध्ये किंवा विनामूल्य उपचार व्हावे यासाठी आपले शासन सतर्क आहे आणि त्यांच्या विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत, ही महात्मा फुले योजना आहे, त्याच्या माध्यमातून पेशंट्सना कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, केमोथेरपी, इव्हन रेडिएशन थेरपी, ह्या सगळ्या सुविधा कॅन्सर रुग्णांना ह्या मोफत दिल्या जातो, ही अतिशय चांगली बाब। सर, कृपयामध्ये स्पेशली असं काय उपाय म्हणजे उपकरण आणलेलं आहे आपण? विशेष आपल्याला सांगायचं म्हणजे कृपामय हॉस्पिटलमध्ये डॉक्टर विराज बोरगावकर यांच्या सहकार्याने कॅन्सरचा विभाग चालू केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरच्या शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि विशेष एक नवीन रेडिएशन थेरपीचं युनिट आपण इथे आणलेलं आहे, अतिशय अद्ययावत आहे, हेल्सियॉन त्याचं नाव आहे, व्हेरियन कंपनीचं अमेरिकन बनावटीचं उपकरण आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ते ज्या ठिकाणी कॅन्सर आहे रुग्णाला तेवढ्याच जागेवर ते अचूक तिथे रेड रेडिएशन देऊन त्याची उपलब्धता होऊ शकते आणि त्यामुळे त्याचा कुठल्याही प्रकारचा दुसरा साईड इफेक्ट किंवा त्याचे दुष्परिणाम दिसून येत नाही, अतिशय अद्ययावत प्रकारचं मशीन आहे। साधारण आपल्याकडे इथे हे चालू होऊन एक 6 आठवडे झाले। सर, कॅन्सर झाला म्हणजे रुग्णांना एकदम धास्ती भरते, तर आज कॅन्सरवर अद्ययावत उपचार निघालेले आहे, तर अशा रुग्णांना काय संदेश देऊ इच्छिता? रुग्णाला आणि सर्वसामान्य जनतेला एक महत्त्वाचा संदेश मी असा सांगू शकतो की त्यांनी आपली आहार जो आहे, आहार आणि त्यांचे व्यसन ह्यापासून जर त्यांनी जर त्यांना दूर ठेवले आणि वाईट सवयी वगैरे, तर कदाचित त्यांना कॅन्सरची बाधा होणार नाही आणि जर समजा एखाद्या वेळेस कॅन्सर जर दिसला किंवा त्याची कुठल्याही प्रकारची जर लक्षणं आपल्याला दिसून आली तर त्वरित आपण त्यांच्या सर्जन्सकडे किंवा जे त्यातले जे निपुण डॉक्टर आहेत अशा डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य वेळी मार्गदर्शन आणि जर उपचार केला तर आज कॅन्सर हा बरा होऊ शकतो।
आरोग्य जागृती.